तुटलेली चप्पल शिवण्यासाठी थांबलेला असताना दुचाकीवर आलेल्या अज्ञात दोन तरुणांनी इस्माचा मोबाईल हिसकावून चोरून नेला आणि मोबाईलच्या कव्हरमध्ये ठेवलेले एटीएम कार्डमधून 20,000 रुपये काढून घेत इस्माची फसवणूक केली. या प्रकरणी शिवलाल व्यंकटलाल इंगळे वर्ष 54 राहणार गोविंद विहार टाकळीकर मंगल कार्यालय विजापूर रोड सोलापूर विजापूर नगर पोलीस ठाण्यात याबद्दल फिर्याद दिली आहे. ही घटना 18 जुलै रोजी दुपारी 3:45 सुमारास आतारनगर विजापूर रोड सोलापूर येथे घडली. शिवलाल इंगळे हे आपली तुटलेली चप्पल शिवण्यासाठी आतारनगर वरील फुटपाथवर थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी फिर्यादीने खिशात ठेवलेला मोबाईल फोन हिसकावून विजापूर रोडच्या दिशेने भरधाव वेगाने गेले. त्या मोबाईल कव्हरमध्ये एटीएम कार्ड क्रेडिट कार्ड ठेवले होते. दुसऱ्या दिवशी फिर्यादी हे आपल्या बँकेत जाऊन एटीएम कार्डची माहिती देत असताना त्यांच्या खात्यातून 20,000 रुपये काढल्याची माहिती बँकेच्या वतीने सांगण्यात आली. या प्रकरणी शिवलाल इंगळे यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.